आज सकाळी मी ही बातमी दिली त्यामुळं जत हे कर्नाटकाला जोडायचं आम्ही जोडू आम्ही सवलती असं एक त्या मुख्यमंत्र्यांनी बसवड पाटलांनी साहेबांनी तिथून एक निवेदन केलं. त्या निवेदनावरती या जतला आल्यानंतर जतच्या प्रत्येक गावातले लोक प्रतिनिधी तिथं उपलब्ध झालेले आणि ते स्पष्ट त्यांनी सांगितले की ह्या स्टेटमेंटला आमचा निषेध आहे आणि आम्ही कुठेही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. त्यामुळे हा विषय इथंच मिटलेला आहे. आता दुसरा मिटल्याचा विषय जे फेसिलिटी देतो म्हटलं त्यावेळेला फेसिलिटी देत असताना आम्ही तुम्हाला जतच्या पूर्व भागासाठी पाणी मागित होतो. त्यावेळी आमचा प्रस्ताव हा कर्नाटक गव्हर्नमेंटने फेटाळलेला आहे. त्यामुळे तो विषय तिथं पण मिटला. त्यामुळे आम्हाला जतच्या लोकांसाठी 65 गावासाठी आम्हालाच पाण्याची सोय करायला लागणार आहे. त्यासाठी आम्ही 65 गावासाठी एक म्हैसाळ विस्तार योजना आम्ही प्रस्तावित केली. ते मान्यतेच्या लास्टच्या स्टेजला आहे ती आणि निश्चितच ती आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात त्याला आम्ही मंजुरी देऊ. देवेंद्र भाऊ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी ह्याला प्रशासक मान्यता तांत्रिक माध्यमता त्यांनी दिली होती. त्यानंतर हे शासनाला थांबलं सगळं झालं थांबत थांबत गेलं. त्यामुळं आता ह्या स्टेजला आहे ती आता मंजुरी स्टेज आहे. आजही त्यांनी स्टेटमेंट केली की म्हैसाळ विस्तार योजनेचं पाणी मिळतला 65 गाव जिल्ह्यात आहे त्या गावांना मी देणार आहोत. त्यामुळं प्रस्ताव आज मी फॉलो केलं. मी सांगलीत फॉलो केलं पुन्हा फॉलो केलं अधिकाऱ्यांशी फॉलो केलं. काही दिवसांमध्ये आता 8-10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव मुंबईत जाईल. आम्ही त्याची मिटिंग बोलवू लगेच आणि देवेंद्र भाऊ असतील बाकी सगळे अधिकारी असतील जसे आमचे लोकप्रतिनिधी आमचे विलासराव जगताप माजी आमदार असतील बाकी त्यांचे प्रतिनिधी अशी करून एक जॉईंट बैठक करू आणि त्या दिवशी आम्ही त्याचा खटका पाडू आणि ही स्कीम आम्ही मंजूर करू. त्या उद्देशावर आम्ही आहोत आता.